अमरावती मध्ये झालेली दंगल ही भाजपने केलेला सुनियोजित कट आहे। दंगलीचा कट हा भाजपच्या अनिल बोंडेंनी रचला असल्याचा धक्कादायक खुलासा नवाब मलिक यांनी केलाय। अमरावती दंगलीचे पडसाद राज्यात इतर ठिकाणी उमटले नाहीत, त्यासाठी राज्यातील जनतेचे आभार मानत असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं। अमरावती मधील दंगलीसाठी मुंबईतील आमदारांनी पैसे पुरवले असल्याचा धक्कादायक आरोप मलिकांनी केलाय। काही दिवसांपूर्वी मालेगाव, अमरावती, नांदेड इथं त्रिपुरातील कथित हिंसाचाराप्रकरणी मुस्लिम समुदायाकडून मोर्चे काढण्यात आले। या मोर्चे दरम्यान हिंसाचार झाला। हा हिंसाचाराच्या विरोधात भाजपानं अमरावती बंदचं आवाहन केलं। या बंद दरम्यान भाजपा, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून हिंसाचार झाल्याचा आरोप करण्यात येत होता। अमरावतीत झालेला हा हिंसाचार सुनियोजित कट होता। हा कट अनिल बोंडे यांनी आखला असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केलाय। हिंसाचार घडवून आणण्यास काही तरुणांना पैसे वाटण्यात आले असल्याचा धक्कादायक खुलासा मलिकांनी केला। अमरावती इथं हिंसाचार हा दोन गटात झाला नाही, त्याशिवाय या हिंसाचाराचे पडसाद राज्यात इतर ठिकाणीही उमटलेले नाहीत, त्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानत असल्याचं मलिकांनी म्हटलं। मालेगाव मध्ये झालेल्या हिंसाचारा प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नगरसेवक हा MIM चा असून राष्ट्रवादीचा नसल्याचं स्पष्टीकरण मलिकांनी दिलाय। अमरावती में कोई समुदाय के बीच में दंगा नहीं हुआ। भारतीय जनता पार्टी के पूर्व मंत्री श्री अनिल बोंडे, भारतीय जनता पार्टी के सभी नेता, उन्होंने 2 तारीख के रात को दंगे का षड्यंत्र रचने का काम किया। कुछ नौजवानों को पैसे बांटे गए, कुछ शराब बांट के अमरावती शहर में दंगा कराने का प्रयास किया गया। पत्थरबाजी हुई, दुकानों को आग लगाने का काम किया गया और पुलिस जांच में सारी सच्चाई सामने आई और उन पर कार्रवाई शुरू हुई है। ब्यूरो रिपोर्ट, SBN मराठी।